शासकीय दवाखाने की मृत्यूची ठिकाणे। सर्वसामान्यांसाठी शासकीय दवाखाने हा सर्वात शेवटचा आशेचा किरण आहे। खासगी दवाखान्यांमधील महागडे उपचार परवडत नाहीत, त्यामुळे शासकीय दवाखान्यांमध्ये उपचार घेण्यावरच सामान्यांचा भर असतो। मात्र आता याच दवाखान्यांमध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांच्या मृत्यूचे आकडे पाहिल्यानंतर एक प्रश्न निर्माण होतो की हे शासकीय दवाखाने आहेत की मृत्यूची ठिकाणे आहेत। ठाणे महापालिकेच्या अखत्यारीत असलेल्या कळवा इथल्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात ऑगस्ट 2023 मध्ये 48 तासातच 18 रुग्णांचा मृत्यू झाला होता। त्यानंतर एकूणच शासकीय रुग्णालयातील आरोग्य सेवेवर प्रश्नचिन्ह उभं करण्यात आलं होतं। मात्र एक महिन्याचा कालावधी उलटत नाही तोच मराठवाड्यातील नांदेड शहरातल्या श्री शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात 24 तासात 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली। त्यात आणखी 7 रुग्णांची भर पडली आहे, त्यामुळे आता मृतांचा आकडा हा 31 झाला आहे। नांदेडच्या या दुर्घटनेची दखल देशपातळीवर घेण्यात आली आहे। राहुल गांधी, प्रियंका गांधी, जयराम रमेश यांच्यासह राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही या प्रकरणी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत। राज्य शासनाच्या नाकर्तेपणामुळे आरोग्य यंत्रणेचे धिनवडे निघाले असून नांदेड येथील घटना ही त्याचं एक उदाहरण आहे। अत्यंत दुर्दैवी आणि हृदय हलवून टाकणारी घटना नांदेडच्या मेडिकल कॉलेजमध्ये घडली। 12 नव बालकांचा मृत्यू त्या ठिकाणी झाला, ज्यांचं 2-3 दिवसाचे बालकं आणि अशा 24 जणांचा मृत्यू, हे हृदय हेलावणारीच घटना आहे। आणि मुळात ही सर्व घटना होत असताना राज्य शासन या आरोग्य यंत्रणेकडे, 3 लोकांचं शासन, 3 तिघाड्यांचं शासन, 3 टग्यांचं सरकार हे या संपूर्ण राज्याकडे दुर्लक्ष करत आहे, हे आता पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे। परिस्थिती चिंताजनक आहे, गंभीर आहे। मी इथे व्हिजिट केली आणि इथल्या डीनशी जी पातळी चर्चा केली की वॉर्डात मुद्दाम गेलो नाही, कारण तिथे जाऊन मला काही डिस्टर्ब करून काही करायचं नाही। ती जी अवस्था आहे हे शासनाने आणि पालकमंत्री जे आपले वैद्यकीय शिक्षण मंत्री आहे तातडीने आले पाहिजे आणि यांच्या ज्या गरजा आहे काही स्टाफच्या बदल्या करून टाकल्या, नर्सेसची कमतरता आहे, डॉक्टर्सच्या काही अडचणी आहेत, मेडिकल अॅन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट बऱ्याच ठिकाणी पैसे दिल्या न दिल्यामुळे ते अडलेलं आहे, अस्वच्छता आहे, डॉक्टर्सच्या कमतरता आहे, असे भरपूर विषय आहेत। त्यामुळे मी त्याला सांगितलं की आता जवळपास 24 डेथ झाल्या, लहान मुलं 7 दिवसाची 3 दिवसाची मुलं सुद्धा त्याच्यामध्ये मृत्यूमुखी पडलेली आहेत। अननोन पॉइझनिंगमुळे काही लोकांची डेथ झाली, इतरही काही असे जवळ 24 लोकांची डेथ आहे, 70 लोक अजूनही गंभीर अवस्थेमध्ये आहेत, क्रिटिकल आहे। त्यामुळे त्यांना तातडीने 2 गोष्टी आहेत, काही तातडीच्या उपाययोजना आणि काही दीर्घकालीन योजना। दीर्घकालीन काही थोडा वेळ जरी लागला पण तातडीच्या गोष्टी आहेत त्यात अर्जंट ती केल्या तर सर मदत होऊ शकेल। आणि म्हणून इजात त्यांची एक मेडिकल टीम येते आहे, मैसेकर जे आपल्या याचे प्रमुख आहेत त्या विभागाची, त्यांनी मला आता फोनवर सांगितलं की ते इजात टीम पाठवत आहे किंवा सगळं माहिती घेण्याकरता नेमकं 24 डेथ कशामुळे झाले आहेत। पण माहिती घेण्याची हा भाग वेगळा आहे, सिरियस आहे, पण त्याच्यामध्ये काय उपाययोजना करायची गरज आहे त्याच्यावर निर्णय होणं आवश्यक आहे। म्हणून चर्चेकडे मला अपेक्षा काहीतरी की शासनाचं मेडिकल कॉलेज आहे, आमची अपेक्षा शासनाने दुर्लक्षित अजिबात न करता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील यावर ट्विट केलंय। त्यांनी म्हटले आहे की महाराष्ट्रातील सरकारी रुग्णालयात औषधे नसल्याने 24 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। भाजप सरकार आपल्या प्रसिद्धीवर 1000 कोटी रुपये खर्च करते पण मुलांच्या औषधांसाठी पैसे नाही। भाजपच्या नजरेत गरिबांच्या जीवाची किंमत नसल्याची घणाघाती टीका राहुल गांधी यांनी ट्विट करत केली आहे। औषधांच्या तुटवड्यामुळे निरपराध नागरिकांचा बळी जात असून नांदेड सारख्या घटनांना सर्वस्वी सरकार जबाबदार आहे। आयुष्यमान भारत आणि आपला दवाखाना या सगळ्याचा फायदा काय असा थेट सवाल अंबादास दानवे यांनी उपस्थित केलाय। नांदेडमध्ये जी घटना घडलेली आहे, 24 लोकांचा बळी गेलेला आहे, सरकार आणखी किती लोकांचा बळी घेतला? ठाण्यामध्ये जे झालेलं आहे महानगरपालिकेच्या रुग्णालयात अन्य ठिकाणी होत आहे, कारण हाफकिनची खरेदी औषधाची खरेदी नाही, अनेक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात लोकांचा जीव जातोय, सरकारी दवाखान्यात जीव जातोय। हाफकिननी 1-1, 2-2, 3-3 वर्ष झाले खरेदीची ऑर्डर देऊन या सरकारने नवीन कायदा आला पण तो अजूनही सर्वसामान्य माणसाला औषधं शासकीय हॉस्पिटलमध्ये मिळत नाही। मोठ्या मोठ्या आयुष्यमान भारत वगैरे वगैरे केंद्राच्या राज्याच्या घोषणा, आपला दवाखाना, दुसऱ्याचा दवाखाना, दवाखान्याचा फायदा काय?
आणि म्हणून अशा पद्धतीनं जीव जात असेल त्याला सरकार जबाबदार आहे. मला असं वाटतं जबाबदारावर कारवाई करावी पण या सरकारने सुद्धा याचं उत्तर द्यावं. दरम्यान नांदेडमधील रुग्णांच्या मृत्यूचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जाते. औषध किंवा उपचारामध्ये कुठलीही कमतरता केली नसल्याचं रुग्णालय प्रशासनाचं म्हणणं आहे. जर औषधे आणि उपचार केले असतील तर 31 रुग्णांचा मृत्यू कशामुळे झालाय हा प्रश्न उपस्थित होतो.